संपूर्ण घर जिचे ऋणी ती म्हणजे गृहिणी गृहिणी म्हणजेच हाऊसवाईफ गृहिणी हा शब्द किती साधा आहे ना पण याचा अर्थ खूप मोठा आहे सर्व घर जिचा ऋणी आहे ती म्हणजे गृहिणी आहे गृहिणी म्हणजेच घरातील गुगल सर्च असते जिला कुठेही कधीही काहीही विचारा उत्तर हे नक्की सांगणार मग ते घरातील सामान असो घरातील काम असो किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मनातील भावना असो तिला सर्व माहीत असतं कधी कोणाला काय हवं असतं ते पण कुटुंबातील बाकीच्या लोकांना माहीत असतं का तिच्या काय अपेक्षा आहेत तिला काय हवं आहे तिला जास्त काही नको असतं तिला फक्त प्रेम आणि घरात रिस्पेक्ट हवा असतो आदर हवा असतो एक महत्वपूर्ण जागा हवी असते मग ती मनात असो किंवा घरात प्रत्येक गृहिणीचं एक डेली रुटीन असतं झोपण्या अगोदर हा विचार ती करते की सकाळी उठल्यानंतर आपल्याला डबा बनवायचा आहे त्याची तयारी केली आहे का रात्री झोपण्या अगोदर किचन स्वच्छ करणे काही उघडे तर राहिले नाही ना ते सकाळपर्यंत खराब तर होणार नाही ना ते सर्व काही फ्रीजमध्ये ठेवलं आहे ना सकाळी लवकर उठायचं आहे उशीर नाही झाला पाहिजे याची जाणीव ठेवूनच ती रात्री झोपते सकाळी लवकर उठून वेळच्या वेळी सर्व जेवण कामावर जाणाऱ्यांचा डब्बा त्याचबरोबर मुलांना डब्बा त्यांना शाळेत पाठवणे मुलांना पाठवून बाकीचे घरातले सर्व काम करणे उदाहरणार्थ धुनी भांडी लादी पुसणे सर्व घरातील साफसफाई करणे हे सर्व झाल्यानंतर दुपारी थोडी विश्रांती नंतर उठून शाळेतून आलेल्या मुलांना काय हवं काय नको ते पाहावं लागतं त्यानंतर सासू सासरे दुसरे कोणी वयस्कर लोक घरात असतील तर त्यांना काय हवं काय नको त्यांची औषध खाण्याची वेळ त्यांच्या खाण्यापिण्यातील पथ्य हे सर्व गृहिणीलाच सांभाळावे लागते दुपार उलटून गेली की सर्वांच्या चहाची तयारी तिला करावी लागते घरी काय संपले काय महत्वाची वस्तू नाही ते पाहणे आणि ती बाहेर जाऊन पटकन घेऊन येणे लगेचच संध्याकाळच्या जेवणाची वेळ येते दुसरे नियोजन सुरू होते आज स्वयंपाकात काय बनवायचे कोणती भाजी बनवायची कोणती आमटी बनवायची कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही आवडत सर्वांचं पोट भरलं पाहिजे सर्वांना स्वयंपाक आवडला पाहिजे हाच विचार तिच्या डोक्यात सतत असतो एवढेच नाही तर नवऱ्यावर किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीवर एखादे संकट आले तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी ती एक गृहिणीच म्हणजे एक स्त्रीच असते विचार करा सर्वांनी एका गृहिणीचे हेच रुटीन असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा संपूर्ण दिवस बिझी असतो स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करणारी स्वतःच्या अगोदर नेहमी दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणारी असते ती म्हणजे गृहिणी तरी काय माहीत लोकांना गृहिणीची किंमतच नसते त्यांना असं वाटतं घरी काय काम आहे काय नुसती धुनी भांडी फरशी पुसणे जेवण करणे झालं नंतर तर झोपाच काढायच्या आहेत असं वाटतं सर्वांना खरं आहे ना पण एका गृहिणीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती आजारी पडते जेव्हा ती एखादा दिवस या कामातून विश्रांती घेते किंवा ती घरी नसते किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदा ती माहेरी जाते तेव्हा सर्वांना कळतं अरे घरात तर सर्व जिथल्या तिथेच पडलं आहे मग तेव्हा कळतं की ती दिवसभर घरात काय काम करते एक गृहिणी घरातील लोकांनाच नाही तर संपूर्ण घर सांभाळत असते घरातील लोकांना वेळेवर उठवणे चहा देणे नाश्ता देणे नवरोबाला हातामध्ये न्यूजपेपर देणे घरातील लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठं काम ही गृहिणीच करत असते घरातील कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे कोणत्या वेळेला कोणते काम केले पाहिजे हे फक्त तिलाच माहीत असते तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत न सुट्टी घेता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस ती फुल टाइम काम करते ते पण न पगार घेता त्यामुळे एक लक्षात घ्या तिला पगाराच्या रूपामध्ये फक्त प्रेम आदर हवा असतो एक गृहिणीच असते घराची मॅनेजर घरातील बॉस असते पण ती बॉस सारखी कधीही पुरुष मंडळी जर बाहेर जाऊन काम करत असतील तर स्त्री घरातील काम करत असते एक पुरुष बाहेर जाऊन पैसे कमावतो समाधानकारक काम करतो कारण त्याच्या पाठीमागे त्याचं घर सांभाळणारी स्त्री असते जर माझ्या बहिणी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एकच विनंती आहे या डेली मधून या घरातील कामांमधून स्वतःसाठी वेळ काढा थोडं हसा स्वतःचं जीवन जगा कारण ही वेळ परत येणार नाही आणि तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तू दमली असशील थोडीशी विश्रांती घे आणि हा व्हिडिओ जर माझे भाऊ बघत असतील तर त्यांना एकच विनंती आहे घरातील स्त्रीला आदर द्या तिचा सन्मान करा तिला तुम्हाला जमेल तेवढे प्रेम द्या बघा ती स्वतः समाधानी राहील आणि तुम्हालाही समाधानी ठेवेल व्हिडिओच्या शेवटी एकच विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद